गंगापूर तालुक्यामध्ये सध्या विविध पिकांची पेरणी झाल्यानंतर पिके डोलू लागली असताना या कोवळ्या पिकांवर 40 ते 50 हरणांचा समावेश असलेल्या कळप पिके उद्ध्वस्त करत आहेत। त्यामुळे पिकांचं संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांना शेतात पहारा देत रात्र जागून काढावी लागत आहे। हरिण आणि काळवीट पकडून अभयारण्यात सोडण्याचं काम वन विभागाचं आहे, परंतु संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षापासून या वन्य प्राण्यांना पकडले नसल्याने त्यांचे मोठे मोठे कळप तयार झालेत। हे कळप पिकांना रात्रीतून उद्ध्वस्त करताय। याआधी तालुका दुष्काळ सदृश परिस्थिती होती। 3-4 महिन्यांपासून सर्व देशात लॉकडाऊन असल्याने उत्पन्न नसल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोने नाणे गहाण टाकत कशीबशी बियाणे खरेदी करून पेरणी केली। त्यामुळे शेतकरी वैतागले असून वन्य प्राण्यांचा शासनाने कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करतात। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर।